संपन्न होता है ध्वजवंदना का मुख्य सोहरा माननीय माता सरस्वती जी राम। आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सर्व प्रत अर्पण करीत आहोत। आज 26 जानेवारी 2021 भारतीय प्रजासत्ताक दिन समारंभ भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71व्या वर्धापन दिन समारंभाला उपस्थित माननीय विभागीय आयुक्त माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस आयुक्त माननीय महानिरीक्षक माननीय पोलीस अधीक्षक उपस्थित स्वातंत्र्य संग्राम सैनिक सन्माननीय न्यायमूर्ती सन्माननीय खासदार आमदार
स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी प्रतिनिधी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नागपूर नगरीचे महापौर ज्येष्ठ नागरिक प्रशासकीय अधिकारी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी विद्यार्थी मित्रांचे मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो व आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। लोकशाही कार्यप्रणालीमध्ये प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अनन्य साधारण आहे। सामान्य नागरिकाला मिळाली त्या महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या घटारूपी कर्तृत्वाला मी श्रद्धा नमन करतो। भारतीय लोकशाहीला बळकटी देण्याचे काम विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांच्या राज्यघटनेने केले आहे, त्यामुळे आज प्रजासत्ताक दिनाला त्यांना मी विनम्र अभिवादन करतो। मित्रांनो, एक वर्षापूर्वी याच व्यासपीठावरून बोलताना नव्या वर्षात काम करण्याचा आराखडा मी सादर केला होता, परंतु गेल्या काही वर्षी गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाच्या जागतिक संकटाने संपूर्ण कामाची दिशा बदलून टाकली। गेल्या 100 वर्षातील सर्वाधिक भयानक अशा साथीच्या आजारानं आम्ही सगळे वर्षभर पुढे निघालो आहोत। या काळात सर्व प्राथमिकता बदलल्या आहेत। कल्याणकारी राज्यात सामान्य नागरिकांच्या जीवनाचे रक्षण महत्त्वाचे ठरते, त्यामुळे राज्य शासनाने आरोग्य ही एक प्राथमिकता ठरवून या ठिकाणी लढा दिला। ही लढाई अतिशय जोखमीची होती। कोविडशी लढताना परिस्थिती इतकी गंभीर होती की आपल्यापैकी कोण जिवंत राहतो आणि कोण राहणार नाही याची शाश्वत विजेता येत नव्हती। मे जून जुलै ऑगस्ट या दरम्यान 4 महिन्यांची आठवण झाली की अंगावर आजही काटा येतो। आज कोरोनाचे संकट कायम असले तरी कोरोनाची भीती मात्र कमी झाली नाही। या संकटात अनेक आपले आप्त अनेक आपले मित्र हे आपल्यापासून दूर निघून गेले। मी त्यांना सुद्धा आजच्या प्रसंगी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। गेल्या वर्षी आपल्या सोबत असणाऱ्या 4000 नागरिकांना कोविडमुळे आम्ही गमावून बसलो आहोत। पोलीस विभागाचे 15 जवान या काळात कर्तव्य बजावताना शहीद झाले। जवळपास 1,30,000 लोकांना जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाची लागण झाली। या काळात जिल्ह्यामध्ये आरोग्यविषयक उपाययोजनांसाठी राज्य शासन भक्कमपणे पाठीशी उभे राहिले। एवढेच नव्हे तर ज्या वेळी ऑगस्टमध्ये मृत्यूदर कमी होत नव्हता त्यावेळी मुंबई महानगरपालिकेचे पथक या ठिकाणी मार्गदर्शनासाठी आले। मुख्यमंत्री सन्मान्य श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे या काळात कायम आपल्या संपर्कात होते। या काळातील वरिष्ठ डॉक्टर अधिकाऱ्यांची 24 तास काम करण्याची सचोटी एक सुखद आठवण म्हणून हृदयात मी जोपासते आहे आणि त्या सर्व डॉक्टरांना आणि त्यांच्या मेडिकलच्या संपूर्ण स्टाफला त्या ठिकाणी मी सलाम करतो।